कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य, अजून थोडाच वेळ आणि मग असा बॉम्ब फुटेल की पूर्ण लग्नात गाजावाजा होणार। दोघांनी तांदूळ घ्या आणि बसताय तिथे पुढे सोडा। हॅलो, बोल मीर। हां सर, मी निघालोय, सगळे प्रूफ सोबत घेतले, मी पोचतोच। ओके, ये लवकरात लवकर। हो सर, आलोच। देवी आई, अगं पारू, तू अजून इथेच आहेस? किती उशीर झालाय, जा घरी झोप। मैं जाते। पारू थांब, मला तुला काहीतरी सांगायचंय। काय? आज माझ्या सगळ्या जुन्या जखमा, जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या। तू अचानक सयादादाचं नाव घेतलंस आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली। ही 20 वर्ष मागे जाऊन पोचले। मला सांग, मी इतकी वर्ष सयादादा बद्दल माझ्या मुलांना काहीच नाही सांगितलं, म्हणून मी वाईट चुकीची आई ठरले का ग? नाही देवी आई, तुमच्या दोन्ही मुलांच्या मनात तुमच्या बद्दल असलेल्या आदराचं मोल कुणीच नाही करू शकत। एक सांगू, मी ह्या सगळ्याबद्दल त्यांना इतकी वर्ष नाही सांगू शकले, कारण मला माझ्या मुलांच्या मनात त्यांच्या मामाबद्दल द्वेष निर्माण करायचा नव्हता। 20 वर्षांपूर्वी मी ते गाव सोडून इथे आले, माझी पण एक बाजू होती। पारू, तुला आपला एस फाउंडेशन माहिती आहे? मला आदित्य सरांनी सांगितलं होतं। एस फाउंडेशन म्हणजे सयाजीराव फाउंडेशन। माझ्या सयादादाची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केलेली एक संस्था। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।